पाहतोय ब्लेसिंग्सचा सुंबरपाडा। जोडी मैदानाच्या आतमध्ये नीरज कोरडा आणि दशरथ कोरडा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि विजय मसे गोलंदाजी मार्गवर पहिले षटक पार पडण्याचा षटक हाताळण्यासाठी सज्ज। पहिला चेंडू पाहिला आपण ऑफस्टंपच्या जवळ आणि नक्कीच जिथे हाताळण्याचा प्रयत्न केला होता ना पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलं तर मयूर यांना पाहतोय आपण तिचा उल्लेख करतोय। इथे पहिला चेंडू हातात असताना विजय मशाल आपण पाहिला तर जिथे लेफ्ट आर्मने मारा करण्याचा प्रयत्न वाईड लाईनच्या दिशेने गोलंदाजी होताना पाहायला मिळते। एक चांगला टप्पा चांगलं नियंत्रण चांगलं कंट्रोल पाहायला मिळालं तिथे। दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता आपण पाहिला जिथे भरपूर वेळ होता मात्र जितका लांबून जाऊन खेळण्याचा प्रयत्न अडचण वाढली इथे फलंदाजाची आणि यस तेच पाहिलं आणि रनआउटची संधी प्राप्त केली आणि पहिला धक्का दिला जातो रनआउटच्या स्वरूपाने ब्लेसिंग्स स्टार सुंबरपाडा या टीमला। ब्लेसिंग स्टार सुंबरपाडा हा संघ पाहिला आपण तर नक्कीच एक चांगला संघ ज्याच्यामध्ये आपल्याला बॅटिंग लाईनअप मध्ये आपण जर पाहिलं ना नीरज सारखा खेळाडू पाहिलं मिडल बॅटिंग साठी जर विश्लेषण केलं ना मालकरीला आपण पाहू शकतो विशाल मालकरी एक बिग हिटर म्हणून एक संघामध्ये आपल्याला जो पाहायला मिळेल आता सवाची धुरा आहे ना सुरुवातीला जी नक्कीच विमाड्यांची हाताळायची आहे ती म्हणजेच आता सुरुवात मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले कारण की पहिला रनआउटला म्हणजे इथे विश्लेषण करण्यानंतर पहिली धाव कम्प्लीट झाल्याने दुसऱ्या धावेला पूर्ण करण्यात असण्याचा प्रयत्न करत असताना दसरा बाद झाला आणि तिथे विकेट गमावली आहे। आता न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये सूरज पावतेच्या षटकामध्ये ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न पाहिलाय आपण अपयशी ठरतोय आणि झेल मात्र हातात सोपवला जातोय विकेट क्रमांक 2 या षटकामध्ये ब्लेसिंग स्टार्स उंबरपाडा या टीमची अडचण वाढली आहे। बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना नंबर 4 वर रोहन कुठेतरी सुरुवात खराब झाली आहे अनुमान का विचार नसतो प्रत्येक खेळाडूचा मात्र बदलावं लागेल। एकंदरीत आपण विश्लेषण केलं ना पहिल्या षटकामध्ये अशी सुरुवात अपेक्षित नाही आहे मात्र तसं घडलं गेलंय ब्लेसिंग्सचा सुंबरपाडा या टीमला पण पाहिले ना तर सस्त्यामध्ये 2 विकेट गमावल्यात चांगला चेंडू पाहायला मिळतो पडल्यानंतर यष्टरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू कुठेतरी आपण पाहिलं ना या षटकामध्ये पावपेच्या षटकामध्ये अपेक्षित आहे सुरुवात त्या सुरुवातीला एक योग्य दिशा प्राप्त करून द्यायची असते ते करण्यामध्ये आतापर्यंत सपशेल निराशा आलेली आहे फलंदाजांना। एक फटका खेळला शॉर्ट मिड विकेटला सिंगल मात्र मिळते त्याच्या व्यतिरिक्त जास्त काही मिळत नाहीये। आता जी मेहनत करावी लागली आहे ना प्रत्येक एक एक धाव घेण्यासाठी चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये आपण पाहिले आहे ना 5 धावा फलकावर फक्त 2 विजयचे षटक आपण पाहिलं विजय मशे चांगले गोलंदाजी केली त्यांनी आतापर्यंत। आपल्या टीमची गरज आहे ना की विकेट टेकिंग गोलंदाजी करा आणि नक्कीच धावगतीला लगाम लावा ते काम केलंय त्याने। हा चेंडू वाईड लाईनच्या बाहेर आहे आणि यस इट इज अ वाईड अर्जित केला जात आहे एक्स्ट्रा धाव मिळते या चेंडूवर। थोडस आपण बघितलं नियंत्रण चुकलं गेलं इथे गोलंदाजाचं आणि त्यामुळे इथे पाहिलं आपण ना तर एक्स्ट्रा धाव मिळते धावसंख्या पुढे 3 अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहिला आपण खाली क्षेत्र क्षेत्र हे कोणी नाही चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप लॉंग लेग सी मा पार आणि हा आलाय चौकार।
बाउन्सरचा मारा केला गेला होता, पाहिला पण त्या चेंडू आणि चांगली नसीहत दिली, शत्रक पाहिला पण तर खाली होता, शत्रक्षक पाहिलं होतं पड्डी आड सरकाल मध्ये, त्याचा बेनिफिट मिळाला आणि चेंडूला बॅटला पाडल्यांच्या पलीकडे चांगली सोच इथे पाहायला मिळाली। फलंदाजा तरी चौकार प्राप्त केला आणि चौकाराने धावसंख्येला आकार, पहिल्या षटकामध्ये 7 धावा। सर्वांचं स्वागत स्वयंसेवी चषक 2023 मध्ये सामना पाहतो आपण। नक्कीच आपण पाहिलं तर दोन प्रतिस्पर्धी संघांच्या दरम्यान ही लढत पाहायला मिळते आपल्याला। ब्लेसिंग स्टार सुंबरपाडा विरुद्ध आपण पाहतोय साईनाथ स्पोर्ट्स काजूपाडा, दोन संघ पण पाहिले एकमेकांच्या समोर एक चांगला बॅटल मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। फळकावर आपण पाहिला तर सध्या तरी धावसंख्या 7 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, डीपमध्ये फील्डचं मात्र आपण सेटअप होताना पाहायला मिळते, नक्कीच चांगला फील्ड क्षेत्र सेट केलं इथे आपण पाहिलं तर पावप्लेच्या षटकानंतर। ऑफस्टंपच्या बाहेरून थोडासा चेंडूला टर्न केला गेला होता स्क्रेलकच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूला उचललं फेकलं गेलं, बॅकअप होत नाहीये आणि त्याचा फायदा उचलला इथे की 2 धावा। इट इज अ 2 आपण पाहतल्या तर आतापर्यंत धावसंख्या 9 घरात, आणि आतापर्यंत जर विश्लेषण करायचं झालं ना तर सिंगल डबल एक चौकार आपण येताना पाहायला मिळाला, त्याच्या व्यतिरिक्त जास्त रिस्क घेण्याचा प्रयत्न केला नाही आहे। सुरुवातीला 2 विकेट गमावले कारण की त्याच विकेटचं प्रेशर होतं की काय, मात्र त्यानंतर आपण बघतोय की इथे लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट खेळतो, आता विकेटला प्राधान्य देतात, तुम्हाला थोडंसं आक्रमक मोडमध्ये यावं लागेल, आपल्या टीमची गरज आहे ना धावा, त्या घेण्याचा प्रयत्न करावा लागेल। पुढे एकदा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न पाहिला आपण, फाईन लेगला बीट केला जातो, चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ जोपर्यंत कलेक्ट केला जाईल, मात्र पंचांचा इशारा इट इज अ 4 आणि हा होती चौकार। भरपूर वेळ पाठला केला होता चेंडूचा, मात्र चेंडूला पकडण्यामध्ये यश आलं नव्हतं पहिल्या प्रयत्नामध्ये, मात्र जोपर्यंत चेंडूला पकडला गेला तत्पूर्वी आपण पाहिलं की बाउंड्री लाईनच्या पार गेला आणि तिथे चौकार मिळाला, आणि या चौकाराची गरज होती थोडस मुमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट करण्याची गरज होती, ते मात्र शिफ्ट झालंय कारण की जवळजवळ मागील 3 चेंडू मध्ये ना 2 चौकार, 1 दुहेरी, 1 वाईड, एकूण 11 धावा आले आणि तिथून थोडस मुमेंटम आपल्या बाजूला शिफ्ट झालंय। पुन्हा एकदा पाहिलंय आपण पायलटच्या डोक्यावरून खेळलेला फटका डीप लॉंग लेगला चाललाय, चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार, आणखीन एक महत्वपूर्ण होते चौकार आणि या चौकार आणि धावसंख्या मिळतोय आकार, 17 धावा फलका आपल्याला पाहायला मिळतात। रोहनच्या बॅट मधून ह्या धावा महत्वपूर्ण होतात आणि गरज आहे ती पुरवण्याचा प्रयत्न केला जात आहे कारण की पहिल्या षटकामध्ये आपल्याला पावपेच्या षटकामध्ये धावा जास्त घेण्याची संधी मात्र मिळाली नाहीये कारण की पहिल्या षटकामध्ये आपण विकेट गमावले, त्यामुळेच आपण बघितलं तर कंट्रोल ठेवला गेला आणि या दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र पहिल्या षटकाची भरपाई करण्याचा पूर्णपणे बंदोबस्त करत असताना दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। सध्या तरी रोहनच्या बॅटमधून येत आहे चांगल्या धावा, त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत पण बघितलं ना तर 10 धावा आल्यात। पुढचा चेंडू रोहनसाठी, पुन्हा एकदा पाहिला आपण होता की या वेळेला शॉर्ट्स खेळल्याच्या दिशेने चेंडू गेला होता, हवेत चेंडू होता, झेलची संधी प्राप्त झाली होती मात्र झेल पासून लांब राहिला, मात्र मोबदला पाहिला आपण तर 2 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत। नक्कीच आपण उल्लेख केला तर चौकार षटकार लगावण्याचा प्रत्येक काय मैदानात प्रयत्न केला जातो, इथे सुद्धा तोच प्रयत्न होतो पण त्या प्रयत्नामध्ये आतापर्यंत षटकार नाही पण मात्र चौकार सिंगल डबल मात्र त्या गोष्टींना प्राधान्य दिलं गेलंय,
धावसंख्येचा वेग वाढला गेला. 19 धावा, 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील आणि सरासरी चांगल्या सरासरीच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळत आहेत. रनअप मध्ये चुकते डेड बॉलचा इशारा. मात्र मिळतो पुन्हा एकदा गोलंदाज चैनात. गोलंदाजी मार्क वर सजवताना पाहायला मिळतो. आपल्या टीम साठी महत्वपूर्ण दुसरे षटक हाताळण्यासाठी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहिला. या पंचेंडू चालला लॉग लेगच्या दिशेने. शत्रक्षक आहे तिथे, मात्र शत्रक्षक मिडफील्ड चेंडू सी मारे कपार आणि या षटकामध्ये आला हा तिसरा चौकार. आणि नक्कीच धावसंख्या एक चांगल्या स्थितीमध्ये या चौकाराने जाणवली आहे. आपल्या टीमची गरज मात्र पुरवली गेली रोहन तब्बल फलकावर पाहतो आपण. 23 धावा, 23 रन स्कोर बरोबर आपण चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो. आता धाव फलक पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं ना, तर फक्त आणि फक्त 7 धावा आल्या होत्या. आणि या षटकामध्ये आपण बघितलं तर चांगल्या धावा आल्या, चांगल्या स्थितीमध्ये आणलं गेलंय. 29 5 चेंडू फेकलेत, अजून सुद्धा 1 चेंडू शिल्लक आहे आणि चैनातने 10 धावा खर्च केल्यात. सोळा धावा या षटकामध्ये आतापर्यंत आल्या. शेवटचा चेंडू पाहूया किती धावा येतात या शेवटच्या चेंडूवर. सर्वजाच्या सहाय्याने हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न पसू शकतोय, मात्र येथे चुकी झाली. चेंडू सी मारेखा पार आणि हा येतो षटकार. मिस्टेक झाली दोन षटरक्षकांच्या माध्यमातून. कदाचित झेल कलेक्ट करायला हवा होता, मात्र तसं झालं नाही. एकाने गमावले, दुसऱ्याने गमावले, तिसऱ्याने. मात्र आपण पाहू शकतोय की संधी मिळणारच नाहीये, कारण की अगदी बॉडी लाईनच्या जवळ हा चेंडू होता. षटकामध्ये 19 धावा किती आला पाहिलं आपण ना, तर 22 धावा आल्यात. आणि तिथूनच आपण पाहिलं तर धावसंख्या तब्बल 2 षटकाच्या समाप्तीनंतर पोहोचली ती म्हणजे 29 च्या 11, 29. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आला होता, त्यानंतर काय आपण पाहू शकतो गिअर चेंज केला होता. म्हणून म्हटलं जातंय ना की कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नसतं, तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व पुन्हा नव्याने निर्माण करायचं असतं. आणि ते दाखवून दिलं या खेळाडूंनी, कारण की पहिल्या षटकामध्ये कोणी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा राहायला तयार नव्हता. त्यानंतर आपण बघितलं की दोन खेळाडूंनी चांगली पार्टनरशिप केली आणि एक मोमेंटम जो पहिल्या षटकामध्ये विरोधी संघाच्या बाजूने होता तो शिफ्ट केला आपल्या बाजूने. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर आपण बघितला. राजेश जरी आला मात्र राजेशचा हा चेंडू पाहिला आपण, तर आउट साइड क्रीज हाताळला गेला, म्हणजे नो बॉलचा इशारा मिळाला. नो बॉलचा इशारा मिळाला याचा अर्थ आपण पाहिला ना कि पुढील चेंडू प्रेट प्रेटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये भर पडली आहे, धावसंख्या पोचली आहे 31 या आकड्यावर. प्रेटचा बॉल प्रेटचा चेंडू पाहिला आपण. फाईन लेगच्या डोक्यावरून पाहिला चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. शत्ररक्षक आहे, चेंडूला पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र जोपर्यंत पकडला जाऊ उचलला जाईल तत्पूर्वी पाहिला आपण, तर फायदा मिळतोय. 3 धावा अर्जित केला जात आहेत. या 3 धावेने धावसंख्येला 34 धावा. हा फटका हवेत फसला जातो, झेलची शक्यता नाहीये नाहीये. पाहिला आपण शत्ररक्षक लांब राहिले आहेत. 29 आपण बघितला तर किती शत्ररक्षक एका ठिकाणी जमा झाले, तर जवळजवळ 7 ते 8 शत्ररक्षक. मात्र इथे रन आउटची संधी प्राप्त केली आहे.
आणि विकेट गमावली आहे. धावसंख्या आहे फलकावर 36 धावा. जिथे आपण पाहिलं तर विकेट गमावला जातो या षटकातील चेंडू टाकून झाले रक्तापर्यंत आपण पाहिलं तर 2. बॅटर मैदानाच्या आत मध्ये दाखल होताना पाहायला मिळतो विशाल माळकरी. चांगल्या बॅटिंगची गरज आहे आणि विशाल कडे ती क्षमता आहे. नक्कीच तो परफॉर्मन्स पाहिला होता देवदलच्या मैदानावर. नक्कीच तो परफॉर्मन्स ससुपाड्याच्या मैदानावर पाहिला होता खेळाडूच्या माध्यमातून. तो परफॉर्मन्स मात्र आज पाहायला मिळेल काय. खूप चांगली अबिलिटी आहे या खेळाडूकडे आणि मात्र आपण पाहू शकतो जितकी हाईट आहे आणि त्या हाईटचा फायदा सुद्धा मी म्हणेन चांगल्या पद्धतीने क्रिकेटमध्ये उचलला गेला. मात्र या मॅचमध्ये किती फायदेशीर ठरतो हे पाहणं गरजेची बाब असणार आहे. हिट करण्याचा प्रयत्न चेंडू जास्त उंची घेतो लांबी नाही. धाव घेण्याचा प्रयत्न एकच होईल कारण की विशाल स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार आहे. त्याला सुद्धा माहिती आहे की या वेळेला मी जास्त जास्त स्ट्राईक घेईन तर नक्कीच जास्त फायदा मिळू शकतो माझ्या टीमला. आणि तेच पाहिलं गेलं एकंदरीत पहिला पण तर फलकावर धावसंख्येमध्ये भर पडत असताना 37 धावा. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. राजेश चा 4th चेंडू विशाल साठी ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग आर्म च्या दिशेने 1 धाव मात्र मिळतीय. 1 पेक्षा जास्त काही मिळत नाही या सिंगल. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर मोमेंटम पूर्ण शिफ्ट झाला. त्यानंतर या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये 5 धावा आल्या. त्यानंतर सिंगल आणि सिंगल. ऑन साइड ला लेफ्ट हँड शॉट हवाई आला. हा चेंडू निघून गेला सीमा रेखा पार. बिग हिट A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराने धावसंख्या पुढे सरकतीय 46 धावा. ला जवाब फटका पाहायला मिळतोय रोहनच्या बॅटमधून. आणि रोहनने आतापर्यंत कमालीचा खेळ केला आपल्या टीमसाठी. 3 चौकार 1 षटकार अफुलातून खेळ दर्शवत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला मिसटाईम झाला. आता सहज सोप्पा झेल आणि या सिटी कलेक्ट केला जातो आणि विकेट मात्र इथे डाऊन होताना पाहायला मिळतोय. एकोणतरीत असे परिणाम आपण पाहिला तर 3 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. अजून सुद्धा 6 चेंडूचा खेळ मात्र या इनिंग मध्ये अजून सुद्धा शिल्लक आहे. फलकावर नजर टाकली आपण ना तर 10 धावा झालेल्या आहेत. 46 धावा 4 गड्याच्या मोबाईलात. शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा होतात आणि किती धावांचं टार्गेट मात्र इथून सेट केलं जाईल पाहायला विसरू नका. सणसणी चषक घेत एक छोटासा ब्रेक. ब्रेक मध्ये वेळ पाहिजे लगेच धावतो समलोचन घेऊन आपल्यापर्यंत जरूर येत आहे. बॅटर हितेश विशाल गोलंदाजी मार्क वर आपण पाहिला. हितेश आपण पाहिला तर विशाल साठी हा चेंडू हाताळला गेला. नक्कीच आपण पाहिला तर लेग स्टंपच्या खूप बाहेर आणि नॉन स्टॉप ला मात्र आपण पाहू शकतो चेंडू जाऊन पार झाला बाउंड्री लाईनच्या पार म्हणजे चौकार. मस्त पाहिला आपण वाईट म्हणजे अतिरिक्तच्या स्वरूपात 10 धावा आल्यात. 22चा चौकार आणि इथे पहिला पण नंतर धाव गतीला मात्र आकार मात्र वाढत चाललाय. पलकाव पाहिलं आपण तर 49 धावा. वेफचा पंजा पाहायला मिळाला. विशाल टू विशाल असं समीकरण पाहायला मिळते आपल्याला. क्लीन बॉल केले आणि नक्कीच आपण पाहिलं ना तर राऊंड द विकेट आणि ब्लॉकल मध्ये चेंडू हाताळला गेला आणि त्रिफला उद्ध्वस्त अपेक्षा होती जिथे आपण पाहिली विशाल मालकरी मधून
आता ती अपेक्षा पूर्ण करता आली नाही आणि विकेट गमावली गेली. आता आपण पाहिलं तर उर्वरित या षटकातील चेंडू पाहिले ना तर 5 शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये नक्कीच चांगला धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. सध्या तरी आपण बघितलं ना अपेक्षा होती विशालच्या कडून मात्र त्या अपेक्षा भंग झाल्यात. बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय नंबर 7 वर खेळण्यासाठी षटकातील पहिल्या चेंडूत 5 धावा आल्या होत्या असं वाटलं होतं की हे षटक आणखीन मोठं होईल आता तसं झालं नाहीये. एकंदरीत आपण पाहिलं तर जास्त वेळ गेला नाही पाहिजे. लक्षात घ्या मित्रांनो 4 वाजलेत अतिरिक्त सामने खेळवायचे आहेत. सेकंड राऊंड थर्ड राऊंड अष्टमच्या बाहेरच्या चेंडूला कट केलं गेलं विजयच्या माध्यमातून. एक धाव मिळतीये एकच्या वितरित असते काही मिळणार नाहीये. आता स्ट्राईक मिळते हितेशला आणि या 4 चेंडूमध्ये किती फायदा घेतला जाईल. 4 चेंडूमध्ये 10 तरी धावा येतील का. 50 धाव फडकार आपल्याला पाहायला मिळतात. 50 अप. नक्की 4 षटकामध्ये सेफ टोटल ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. जितका मिळते तितका जास्त धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. क्या बात आहे. नभी छत्रपतीचा छावा आणि मुक्याच्या क्षणी 6 धावा षटकार. बिग हिट सुपर शॉट आणि या षटकाराने अप्तक 56 जो आकडा म्हणतो ना 56 धाव फळकावर पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आणि 3 चेंडू मध्ये आणखी हवाई हल्ले होऊ शकतील यामध्ये शंका नाहीये. लेग स्टंपच्या बाहेर वाईट चेंडू पाहिला आपण. यावेळी नशिबाची साथ होती किंवा विकेट किपरने स्टॉप केला अन्यथा इथे सुद्धा आपण पाहू शकतो एक्स्ट्रा धाव आणखीन काही मिळाले असत्या. आता तसं होत नाहीये. धाव मध्ये संख्येमध्ये भर पडलाय. पुन्हा एकदा तीच लावून तीच दिशा तोच नतीजा. या षटकामध्ये आतापर्यंत 3 वाईड आले आणि षटक खूप महागडं षटक आतापर्यंत ठरले. कारण की पहिला चेंडू हातात असताना 5 धावा षटकार आला. त्यानंतर आपण पाहू शकतो वाईड आणि एकंदरीत आपण बघितलं ना तर भरपूर मोठे षटक होणार आहे. पुन्हा एकदा फुलटॉस होता मात्र या वेळेला नशीब होत की कॉन्टॅक्ट तितका चांगला झाला नाहीये. मात्र इथे पाहिलं आपण की एकच धाव मिळते. खराब चेंडू होता. या खराब चेंडूचा तितका चांगला फायदा घेण्याची संधी होती मात्र घेता आलं नाहीये. थोडस नाराज जरूर होईल फलंदाज. इथे 59 धावा फलकावर 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले आणि 2 चेंडू मध्ये पाहूया आता मात्र किती धावा होता तरी टोटल किती धावांचं टार्गेट मात्र इथे सेट केलं जाईल. किती धावांचं टार्गेट मात्र इथून सेट केलं जाणार आहे पाहावं लागणार आहे. विजय अन साइडला ड्राईव्ह करतो अलॉंग द कार्पेट. हा खेळलेला फटका पाहायला मिळतोय. मिडविकेटच्या दिशेने गेला होता तर तरी सिंगल मिळाली आहे. जास्त आपण बघितलं ना तितका फायदा मिळत नाहीये. अलॉंग द कार्पेट खेळण्याचा मात्र सिंगल च काम चालवावं लागलं. आता फिनिश करायचंय. इनिंगची सुरुवात आपण पाहिली आहे ना तर नक्की 0 या धावसंख्येने झाली होती. मात्र पाहिलं आपण तर त्यानंतर शेवट आहे ना तर शेवटच्या बॉलवर किती धाव येतात हे पाहणं गरजेची बाब आहे. शेवटचा बॉल वाईटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. एकोणतरीत आपण पाहिलं ना डॉट चेंडूची अपेक्षा आहे ती म्हणजेच गोलंदाजाला आणि त्या अनुषंगाने वाईड लाईनच्या दिशेने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता मात्र तितकी सफलता मिळाली नाहीये. 61 धाव फळकावर शेवटचा बॉल फिनिश बिग करण्याचा प्रयत्न. यस इट इज अ बिग सा षटकाराने पाहिलं आपण फिनिश केलंय.
आणि या षटकार आणि धावसंख्या पोहोचली आहे तब्बल 67 गडामध्ये आणि 68 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी 68 रन्स। चांगली बॅटिंग एका बाजूने आपल्याला त्यांना पाहायला मिळाली, लक्षवेधी कामगिरी केली आहे रोहनने, चांगली कामगिरी केली आहे आणि नक्कीच आपण बघितलं हितेशने सुद्धा चांगली कामगिरी केली आणि त्याच कामगिरीच्या जोरावर आपण पाहिलं ना एक बिग टोटल या स्पर्धेमध्ये मात्र नोंदवला गेला। जवळजवळ आपण पाहिला की या आधीच्या मॅचमध्ये 61 धावांचा होता मात्र आता तो मोडीत काढत पाहिला आपण, तर तो विक्रम मोडला गेला आणि 67 धावा आपल्या फलकावर लावल्या गेल्या आणि 68 धावांचं लक्ष। सहर्ष स्वागत आपण करतोय सनसरी स्पोर्ट्स तामिळ मा प्रेझेंट हा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम आणि सनसरी चषक 2023 विजय आणि विशाली जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल। ओपनिंग करायची, चांगलं स्टार्ट करून द्यायचं, लक्ष आहे 68 धावांचं आणि बिग टोटलला चेस करायचं आणि त्या अनुषंगाने एक बिग सुरुवात मिळवून द्यायची आणि त्या अनुक्रमे ही जोडीला मात्र खेळ करायचा आहे। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना सध्या तरी सूरजच्या हातामध्ये षटक सोपवला गेलाय, सूरज कोरडा, विजय म्हसे आणि विशाल दिवा ही जोडी। आपण पाहिलं तर टॉप थ्री मध्ये येणाऱ्या संघाच्या दिवसामध्ये पहिले दोन सामने जिंकले गायत्री माता ससुपाड या टीमने, पुढील दोन सामने जिंकले आपण पाहिला तर जगदंबा स्पोर्ट्स पेंड्रीपाडा या टीमने, पुढील दोन सामने कोणता संघ जिंकेल हे पाहणं गरजेची बाब आहे। चला सामन्याला होते सुरुवात, स्ट्रायकिंग कडे विजय, पहिल्याच बॉलवर आगाज केला जातोय चांगला फटक्याने, आता तितकं चांगलं शतरक्षण विजयच्या माध्यमातून त्यांना पाहायला मिळते आणि पहिल्या चेंडूवर दोन धावा। श्री गणेशा झालाय विजयच्या बॅट मध्ये, नावातच विजय मात्र आपल्या संघाला प्राप्त करून द्यायचा एज अ बॅटने, चांगला खेळ करायचा एज अ बॅटर म्हणून चांगलं प्रदर्शन करायचं आणि आपल्या टीमला एक चांगल्या स्थितीमध्ये आणायचं, तो पराक्रम करेल का या मैदानावर। हो इथे मात्र शरीराला स्पर्श करणारा चेंडू बॅटला लागून मात्र थोडीशी दुखापत होताना पाहायला मिळते।
ऑलिजबेल आपल्याला पाहायला मिळते, थोडस दुखापत झाली होती जाणवला. नक्कीच आपण बघितलं की तो खेळाडू खेळण्यासाठी सज्ज व्हीच आहे. तिसऱ्या चेंडूवर पहिल्या षटकातील प्ले डाऊन, या वेळेला बॅटच्या आतलीकडे यष्ट्यांचा वेग घेतो चेंडू आणि फलंदाज बाद. प्ले डाऊन ने स्वप्न मात्र या हंगामामध्ये भरपूर जणांचं स्वप्न गेलं आणि याच प्ले डाऊन ने भंग केलं स्वप्न पाहिलं तर पूर्ण भारत देशाचा. कारण की विराट कोहली सारखा खेळाडू आपण बघितला, जेव्हा फायनलचा सामना आपण पाहिला होता प्ले डाऊन झाला आणि अक्षरशः मात्र विराट कोहलीची विकेटने सर्व काही सांगून गेला त्या सामन्याचं चित्र. प्ले डाऊनच्या स्वरूपात विकेट मिळते इथे आपण पाहिली या दोन या धावसंख्येवर. महत्वपूर्ण गडी गमावलाय साईनाथ स्पोर्ट्स काजूपाडा या टीमच्या माध्यमातून विकेट मिळवला गेलाय सूरजने आपल्या गोलंदाजीमध्ये. महत्वपूर्ण स्पेल हाताळत असताना, महत्वपूर्ण षटक हाताळत असताना आपल्या टीमची गरज मात्र ती पुरवली. चांगला फटका जरूर खेळला गेला होता मात्र नॉन स्ट्रगिंगला पण बघितलं आपल्या साथीदाराला दुखापत करण्याचा प्रयत्न केला होता का. आता जिथे आपण बघितलं की असं घडताना पाहायला मिळते आपल्याला बरेचसे वेळा असं चित्र पाहायला मिळते मात्र इथे आपण पाहिलं की धाव कोणती आली नाहीये मात्र जास्त काही धोका नाहीये आणि पाहिलं आपण तर नक्कीच आपल्या टीमसाठी या धावा वाचल्या गेल्या. इथे पाहिलं मिस्टर झाला हवे चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि तिथे पाहिलं आपण तर कुठे न कुठे जजमेंट मात्र चुकला होता. अंदाज लावणं गरजेची बाब होती. जेलच्या खाली जात मात्र पाहावं लागेल की कोणत्या दिशेने चेंडू उचललाय, किती खेळाडू आपण पाहिले तर त्या जेलपर्यंत येण्याचा प्रयत्न करतात. मात्र तीन खेळाडू आले होते तरी सुद्धा एकाला सुद्धा कलेक्ट करता आला नाहीये आणि जेल आपण पाहिलं तर ड्रॉप झाला. पहिलं षटक आहे, पाच चेंडू टाकून झाले, फक्त तीन धावा शेवटचा चेंडू. इथे पाहिलं आपण नक्कीच धावा येत आहेत. पाहिलं आपण तर किती धावा होतात इथे, आणखीन जास्त धाव घेण्याचा प्रयत्न मात्र दोनच धावा. तर तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय. त्रेसष्ट धावांची गरज, अठरा चेंडू आणि 63 धावांची गरज. अजित गोलंदाजी मार्क वर अजित मडवी दुसऱ्या षटकामध्ये. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला पाहिला आपण तर सोप्पा जेल कलेक्ट केला जातोय, फलंदाज ठरतोय सफशियल फेल, विकेट डाऊन. महत्वपूर्ण धक्का तिसरा दिला जातोय साईनाथ स्पोर्ट्स काजूपाडा या टीमला. साईनाथ स्पोर्ट्स काजूपाडा हा संघ आपण बघितला राजावली या विभागातून बिलॉंग करणारा संघ. नक्कीच आपण जर उल्लेख केला तर इथे पाच या धावसंख्येवर धक्का दिला जातोय. फुलंदाजीचा चेंडू पाहिला आपण या वेळेला, नक्की चांगला चेंडू होता मात्र कोणत्या प्रकारचा फलंदाजाचा मुवमेंट दिसत नाहीये. जणू काही हा टोटल लक्षात घेता जे बॉडी लँग्वेज आहे ना मात्र ती निदर्शनात येते की इथे कोणत्या प्रकारचा मात्र आपण मध्ये इंटरेस्ट दाखवला जात नाही का इथे टार्गेटला पाठलाग करण्याचा, तर ती पॉझिटिव्ह एनर्जी दिसत नाहीये. इथे काय घडलं, क्लीन बॉल केला जातोय
विकेट मिळवली गेली आहे, आणखीन एक ट्रिपल आउट उद्ध्वस्त केला जात आहे आणि विकेटची पडझड मात्र थांबता थांबत नाहीये, अडचणीचं प्रमाण वाढलंय. एका बाजूने आपण पाहिलं ना की गोलंदाजीमध्ये धावा खर्च केला, त्याच नंतर आपण पाहिलं ना की चेस करताना मात्र मैदानाच्या आतमध्ये कोणताही खेळाडू मात्र टिकत नाहीये. आणि त्यामुळे आपण पाहतोय की या मॅच मध्ये पूर्णपणे जी पकड आहे ना ती मोठी पाहायला मिळते, ते म्हणजेच ब्लेसिंग स्टार उंबरपाडे या टीमची, ज्यामध्ये पहिल्या षटकाचं जर विश्लेषण करायचं झालं सूरजने चांगली गोलंदाजी केली, दुसऱ्या षटकामध्ये अजितला पाहतोय आपण त्याने आतापर्यंत चांगले विकेट मिळवल्यात. आता पाहणार होतो आपण की जो येणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दीपक नंबर 6 वर आलाय, चार विकेट गमावली आहेत. सरळ बच्चा साहेबने अतिशय चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, मात्र या फटक्यावर चार धावांची मोहर जरूर पाहायला मिळते. आणि नक्कीच आपण बघितलं की इथे आउटफील्ड थोडीसे वर खाली आहे आणि त्या आउटफील्डने भरपूर चांगला फटका दिला चांगला चांगला संघाला. मागील टुर्नामेंटमध्ये सुद्धा आपण पाहिलं आणि या टुर्नामेंटमध्ये सुद्धा त्याचा पहिला दिवस अजून येणारे तीन दिवस खूप महत्वपूर्ण आहे आणि या तीन दिवसामध्ये सुद्धा तसं बघायला मिळेल आपल्याला, यामध्ये शंका नाही आहे. वाईट लाईनच्या दिशेने पाहिलं आपण, वाईट चेंडूची मात्र नोंद होताना पाहायला मिळतो, वाईट लाईनच्या बाहेर चेंडूच्या हातांनी केली आहे. आणि तिथेच आपण पाहिलं ना की एक्स्ट्रा धाव मिळते, धावसंख्या 10 धावा. कोलटप्प्याचा चेंडू हाताळला गेला, अपील केली होती मात्र फेटाळली, कारण की नक्कीच आवाज आला होता बॅट आणि चेंडू मध्ये कॉन्टॅक्ट झाला हेच पंच सांगत होते. आणि मात्र मिळते सिंगल धाव, सिंगलने मात्र बाद बनणार नाहीये. काम बनवायचं असेल तर षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, एक दोन षटकांमध्ये चांगला धावा आला तर मॅच मध्ये येऊ शकतात, मात्र ते शर्तीचे प्रयत्न करत असताना कोणताही खेळाडू मात्र पाहायला मिळत नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, षटकार लगावण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र आपण पाहू शकतो तो यशस्वी होत नाहीये, यशस्वी होत नाहीये. आणि नक्कीच पहिला पण तर षटकाची होती या समाप्ती, दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर पाहायला मिळतात 13 धावा, 12 चेंडू आणि 55 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. विशाल गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकामध्ये 12 चेंडू आणि 54 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. हे लक्ष आपण पाहिलं तर भरपूर कठीण आहे, मात्र मैदानाच्या आतमध्ये हे लक्ष जर सोपं करायचं असेल ना तर षटकार षटकार आणि षटकाराच्याच बोली भाषेत बोलावं लागेल फलंदाजांना. इथे मात्र पाहिलं आपण तर बॅट चेंडू मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये, डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पूर्णपणे आपण बघितलं तर मागील दोन मुकाबले ना वन तर्फी मुकाबले आपल्याला पाहायला मिळाले. आता वाईट चेंडू पाहिला आपण, एक्स्ट्रा धाव मिळतीय 15 धावा, या फलकावर पाहायला मिळतात आपल्याला. वन साइडला फटका चांगला गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक नाही, चेंडू वन बाउंड आणि हा इथे चौकार. भरपूर आपण पाहिलं ना तर नक्कीच असे फटके जेव्हा पडले गेले होते ना तेव्हा गोलंदाजी मध्ये सुधार व्हायला होता, मात्र तिथे सुधार झाला नाहीये, बिघाडच बिघाड झाला. पहिल्या इनिंग मध्ये त्याचा मोबदला आपण पाहिलं तर भरपूर मोजावं लागला आणि त्यातूनच आपण पाहिलं ना तर इथे मोमेंटम मिळाला, तिथे आपण पाहिलं ना ब्लेसिंग स्टार समोर पडाव्या टीमला आणि ते मुमेंटम आतापर्यंत पकडून ठेवलंय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो, डॉट चेंडू. औपचारिकताच राहिले, शिल्लक ते कम्प्लीट करायचे, 9 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. 9 चेंडू 49 धावा,
टॉट चेंडू आला म्हणजे आता 8 मध्ये 49 लक्ष, पहिला पंतर 67 धावा झाला होता आणि 68 लक्ष होत आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पूर्णपणे पिछाडीवर पडलाय. आणखीन एक डॉट चेंडू पूर्णपणे आपण पाहिलं ना तर सुरुवातीपासूनच मात्र जे बॉडी लँग्वेज दिसून आलं होतं लक्ष्याचा पाठलाग करत असताना साईनाथ स्पोर्ट्स काजूपाळ्या टीमचा, कारण की दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज इच्छा दर्शवत नाही की धाव घ्यायच्या तयारीत आहे. डॉट चेंडू पाहायला मिळतोय का? यस, डॉट चेंडू षटका जिवाले समाप्ती. आता पाहिला पण तर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. पहिलाच बॉल विकेट मिळाली आहे दयाला, दया कोरडा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्याचा थोडीशी घाई करायची आहे. 4:30 वाजले आहेत, आणखीन आपल्याला अतिरिक्त सामने. रणजित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 49 धावांची गरज आहे. एक धाव घेतली आहे याचा अर्थ आता 48 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये 29 एक तर्फा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि असं म्हटलं जात नाही ना की एक तर्फा मुकाबलाची मजा नाही आहे, आणि नक्कीच ते मजा मात्र एक रोमहर्षक सामन्यामध्ये असते ती मजा मात्र दिली नाही आहे. मॅच वन क्रिकेटची आता औपचारिकता आहे ती पूर्ण करत असताना पाया मिळत आहेत. 47 धावांची गरज, 3 चेंडू 47 धावा, आणि वेळ तर भरपूर, आणि मी म्हणजे अशक्यच असं हे झालेलं आव्हान. आणि ती औपचारिकता आहे ना ती कंप्लीट करण्याच्या अनुषंगाने खेळताना पाहिलं मी तर साईनाथ स्पोर्ट्स काजूपाडा टीम. डॉट चेंडू आणि 2 चेंडू आणि 47 धावा. त्याला पुढील मॅच साठी तयारीत राहायचं आहे दोन संघ. त्याच्यामध्ये जर मी एक संघ विजेता संघ असेल आणि त्यांच्या सोबत आपण बघितला सुनसरी स्पोर्ट तांबोळ मार कॅप्टन तयारीत राहा. डकेच आपण बघितलं चांगली बॉलिंग केली जाते दयाच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण बघितलं तर शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा, 47 धावांची गरज. शेवटचा चेंडू सुद्धा चांगल्या स्वरूपाने हाताळला गेला आणि अशा तऱ्हेने 29 आपण पाहिलं ना तर 46 धावांनी आता इथे विजय संपादन करतोय तो म्हणजेच ब्लेसिंग स्टार्स उंबरपाडा हा टीम. व्हेरी वेल प्लेड, चांगलं प्रदर्शन दोन्ही संघ आपण बघितले ना तर जवळचेच संघ आहेत. आणि जवळचे संघ आपण बघितल्यानंतर एकाच मैदानावर आपण बघितलं सगळ्यांचा खेळचा हवा आहे, मात्र आपण बघितलं तर इथे बाजू मारला ब्लेसिंग स्टार्स उंबरपाडा या टीमने. आणि आपण पाहिलं तर साईना स्पोर्ट्स काजूपाडा या टीमला पिछाडीवर सोडल्या गेला. तर पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळते ब्लेसिंग स्टार्स उंबरपाडा विरुद्ध सनसरी स्पोर्ट्स तांबालमाड. चला दोन कॅप्टन या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारकडे आपण बघूया टाकूया तर तिचे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला जात आहे. रोहन बुमरा इज द मॅन ऑफ द मॅच. रोहन मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी आणि करणं तर आपण टॉस करणार आहोत.